मंदिरे उघडण्यासाठी देगलूर येथे मनसेकडून घंटानाद आंदोलन। कोरोनाची बहुतांश नियम शिथिल झाल्यानंतर महाराष्ट्रातील प्रमुख मंदिरे दर्शनासाठी सुरू करणे अपेक्षित होते, परंतु राज्यातील आघाडी सरकारने कुठलीही सकारात्मक भूमिका घेतली नसल्याची टीका मनसेकडून केली जाते। आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना देगलूरच्या वतीने हनुमान मंदिर चौकासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आला। सध्या महाराष्ट्रात सर्व काही व्यवहार सुरळीत आहेत। बाजारपेठ, दारूचे दुकाने, नेत्यांच्या सभा इतर सर्वांना परवानगी आहे, परंतु मंदिर मस्जिद बंद आहेत। मग मंदिर मस्जिद उघडल्यावरच कोरोनाची वाढ होते का, बाकीच्या ठिकाणी होत नाही का, असा सवाल मनसेकडून करण्यात आला आहे। मंदिर मस्जिद उघडावे या मागणीसाठी हनुमान मंदिर हनुमान चौक देगलूर येथे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मनसे जिल्हा सचिव प्रवीण मंगनाळे यांच्या नेतृत्वाखाली घंटानाद आंदोलन करण्यात आला। यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष श्रीकांत काळे, देगलूर बिलोली विधानसभा अध्यक्ष चंदू अक्यमवार, जिल्हा उपाध्यक्ष गजानन बरसंवार, शहर अध्यक्ष विश्वंभर कंतेवार, तालुका सचिव राम मोरेवाड, मुखेड तालुका अध्यक्ष संतोष बनसोडे, शेतकरी सेना जिल्हा उपाध्यक्ष विजय देशमुख, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष बालाजी याटावार, तालुका अध्यक्ष आकाश देशमुख, कपिल कडलवार, शहर सचिव शेख चांद देगावकर, शहर अध्यक्ष बंटी टेकाळे, भीमराव हिरणवाड, आनंद कामशेट्टे, अनिल आऊलवार, काशीनाथ पाटील, राजू अल्लापूरकर, नागेश पलपवार, शुभम मटपती, राजू घाटे, देविदास जाधव यांच्यासह असंख्य मनसे सैनिक उपस्थित होते। मिलिंद वाघमारेसह मी तेजस्विनी गायकवाड, माइंड लाईट मीडिया। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय दासाहेब पाटील यांच्या आदरचा घंटानाद करण्याचा आदेश दिलेला आहे सर्वांनी। तर आम्ही आमच्या नांदेड जिल्ह्याचे जिल्हा सचिव प्रवीण मंगनाळे साहेब यांच्या आदेशानुसार आम्ही आज देऊन इथे हनुमान चौकामध्ये घंटानाद करण्याचा कार्यक्रम पार पडले होता। तरी मला या विचार सरकारला सांगायचं आहे, तीन आघाडी सरकारला, की मंदिरचं दार उघडण्यासाठी तुम्ही एवढे वेळ लावत आहात, तर तुम्ही दारू दुकानाला परवानगी देता, मंदिर उघडण्यासाठी का परवानगी देत नाही? पहिल्यांदा मी या सरकारचा छाई निषेध करतो। आम्ही रोजच्या रोज करता, आज सुद्धा होणार नाही, जोपर्यंत मंदिर पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही मंदिर घंटानाद करतच राहू। आणि या उपायही जर बंद चालू केलं नाही, त्याच्यावर सर्वस्व जमत आहे। कारण सरकार हे पूर्ण बुद्धीने या भावनाचा हवेशी खेळ करत आहे। कारण त्यांना माहीत आहे की हे सरकार तीन ठिकाणी काम निघाली सरकार आहे, हे कोणतंही काम नीट करत नाही। त्यांच्यावर काही आलं की ते आपलं जनतेवर लॉकडाऊनचं मंदिर मध्ये फक्त दर्शन घेऊन जातात मंदिरात, जनतेच्या भावनाची मंदिर सोबत मंदिर भी मस्जिद भावनाची खेळ करत असतात। हे भावनाचे उद्रेक होऊन तुमचं हे सरकार काही दिवसांमध्ये परत पाठवून घेतला, त्याचं लक्षात महाराष्ट्रातर्फे दादा प्रवीण दादा मंगनाळे जिल्हा सचिवांच्या मार्गदर्शनाखाली आज घंटामध्ये आंदोलन करण्यात आले। बऱ्याच दिवसापासून मंदिरं वगैरे बंद आहेत, तसंच अवैध धंद्याचे दारू वगैरे खुलेआम चालू आहेत, पण मंदिरला का, मंदिर तुम्ही का चालू करत नाही? हे तीन सरकारनं पूर्ण लोकांची एखादी चाटी घालून दिलं सगळं झाले, याचे समजा मनमानी कारभार चालू आहे, तर काही बोलाय गेले की लॉकडाऊन असं परिस्थिती चालू आहे याची। आमची एवढी विनंती आहे, तात्काळ तात्काळ मंदिर चालू करावं, नाही जर केलं तर आम्ही महाराष्ट्रात युवक आंदोलन आणि त्याची काही जबाबदारी असेल तर प्रशासन घेतील, त्याची नोट करून घ्यावं एवढंच पाहिजे। वाजवत आंदोलन करत आहात, तर या संदर्भात आपण प्रस्तुती असं का म्हणजे आरोग्य त्या वतीने आज आम्ही सर्व घंटानाद आंदोलन करण्यात आले, कारण की तीन जागी सरकार हे आर उघडतात आणि काँग्रेसचे सभे होत आहे देगलूर शहरामध्ये तालुक्यामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात, आणि ते बांधकाम मंत्री सुद्धा या ठिकाणी येतात। त्यांना लॉकडाऊन हा नाही, त्यांच्या सभेला हजारो पब्लिक लाखो पब्लिक जमा होता, तर मंदिरात का नको? त्याकरिता आमचा आज देगलूरच्या वतीने
मंदिर आणि मस्जिद हा सर्व गोष्टी चालू झाले पाहिजे, अन्यथा आम्ही वेगवेगळं शहरातर्फे आज फक्त घंटानाद आंदोलन केलो, काही दिवसानंतर मंदिर तर चालू झाले नसले तर आम्ही तीव्र आंदोलन करण्यात येईल शहरात। त्यांच्या आदेशानुसार आम्ही घंटानाद आंदोलन करतो, जोपर्यंत मंदिर उघडत नाही तोपर्यंत मंदिरासमोर घंटा वाजवतच बसणार। मंदिर उघडल्यापर्यंत एक दिवस असो दोन दिवस असो 10 दिवस पण इथंच बसून राहणार, तिथून हलणार नाही। आदेश आहे मंदिर उघडल्यापर्यंत इथंच बसून राहणार। आज या ठिकाणी आपण मंदिर आणि मस्जिद उघडण्याकरिता घंटा वाजवत आंदोलन करत आहात आणि सरकारला काळजी करण्याचे सुद्धा आपण काम करत आहात, त्या संदर्भात आपण काय सांगणार सरकारला हा इशारा आहे, सरकारनं लोकांचे ज्या परिस्थितीत आंदोलन झालंय ना, हा चौक आहे, ते संगम होतो, इथे मंदिर आहे, मुख्य मंदिर देगलूर शहराचं मुख्य मंदिर व देगलूर शहराचं मुख्य मस्जिद समोरच आहे, त्यासाठी आम्ही ही जागा निवडलेली आहे। सरकारला जर जनतेच्या भावना जर कळल्या नाही ना, सरकारला ही जनता त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही। ह्या सरकारनं लक्षात ठेवावं, ज्या पद्धतीनं सरकार आता सध्या कार्यरत आहे मला दिसून येत आहे, टेंडर चालू आहेत, सर्व कामं चालू आहेत, बार चालू आहे, मोठे व्यावसायिक चालू आहेत, भरपूर सामान्य छोटा व्यावसायिक सामान्य जनता ही भरल्या जाते, हा आमच्या श्रद्धेचा विषय आहे। आम्ही जर मंदिर मस्जिदकडे जाता जर राहू शकलो तर अवघड होईल सरकारला, यांनी सरकारला लक्ष जाणून घ्यायला पाहिजे। तुमचे जन आशीर्वाद यात्रा चालू आहे, तुमची मेळावे चालू आहेत आणि आम्ही आणि शिवसेनेचा वाद तर सर्व सुरूच आहे, आणि तुमचे आंदोलन राणीगडला तुमचे कार्यकर्ते हे प्रकारचं महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्राची जनता एवढी सुरक्षित आहे, सरकारला त्यांना त्याची जागा दिली जातो, यासाठी जेव्हा अजय सरकार बंद केले देवाचे दार आणि सुरू केले द्वार, अनिल परब अनिल देशमुखाच्या वेळेस तुम्ही दुसरी लाट आणतात, मग अनिल परबासाठी तुम्ही तिसरी लाट आणताय काय, हा जनतेचा प्रश्न आहे, त्यासाठी सरकारनं लक्षात घ्यावं।